सर्वपक्षीय स्थानिक समाज तोरण हटाव दल यांच्या वतीने दिव्यात आंदोलन। सर्वपक्षीय स्थानिक समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने दातिवली क्रॉसरोड दिवापूर्व येथील वारेकर शाळेजवळ तोरण पॉवर विरोधात येऊन हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। आग्री युवक संघटनेचे शाखाप्रमुख गोविंद भगत यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले। स्थानिक समाजाच्या निर्णयाप्रमाणे कोणीही तोरणचे बिल भरू नये, मीटर घेऊ नये, रीडिंग घेऊ नये, तोरणचे मीटर फाट चालतात म्हणून यापेक्षा बाजारात 300 ते 400 रुपयात मिळणारे ISI मार्कवाले मीटर घेऊन लावेत असे आंदोलनात सांगण्यात आले। सर्वपक्षीय स्थानिक समाज तोरण हटाव दल व स्थानिक आगरी, कोळी, कुणबी, कोकणी, मराठा, दलित, आदिवासी, OBC, गुजराती, मारवाडी, राजस्थानी, जैन, पंजाबी, आसामी, बंगाली, ओडिशी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मुस्लिम, ख्रिश्चन समाज या सर्वांनी एकत्र येऊन दिवा शहरात झालेल्या तोरण हटाव आंदोलनाला आज चांगला प्रतिसाद मिळाला। काही दिवसांपूर्वी भिवंडी शहरामध्ये तोरण पॉवर कंपनीने नागरिकांची पैशामध्ये मोठ्या प्रमाणात लूट केली। त्याबद्दल भिवंडीमधील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत विविध आंदोलने केली। त्याचप्रमाणे भगत यांच्या अध्यक्षतेखाली दिवा येथील तोरण पॉवर भगाव अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्व जातीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रवींद्र जाधव, दिवा। तोरण, जबरदस्ती तोरणचे मीटर लावायचं जे प्रयत्न चालू केले त्यांनी, त्याला आमचा तीव्र विरोध आहे। आणि आम्ही हा आंदोलन 2018 पासून करतोय। ह्या लोकांची निविदा निघाली, त्या निविदेला आम्ही स्टे घेतलेला आहे। एकनाथ शिंदे आणि बावनकुळे साहेबांनी स्टे दिला होता, तरीही तोरण जबरदस्ती या ठिकाणी येत आहे आणि पोलिसांच्या ताकदीवर येत आहे, त्याचा आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतो। एकनाथ शिंदे साहेबांनी 2019 ह्या तोरणला बावनकुळेंच्या साक्षीने स्टे दिलेला आहे। त्यानंतर बावनकुळे साहेबांनी 31 जुलै 2019 स्टे देऊन कार्यादेश दिलेले नव्हते, तरीही या नवीन सरकारने जो वाईट निर्णय घेतलेला आहे तो आमच्यावर तोरण लादलेले। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 30% ते 40% वसुली आहे, तो विभाग ह्या लोकांनी ठेक्यावर दिला नाही। कळवा मुंबराशील विभागाची एकूण जी वसुली आहे ती 90% आहे। मग 90% वाला तुम्ही कोण, जो भाग आहे, जे विभाग आहे, तो कोणत्या आधारावर तुम्ही ठेक्यावर देता, त्याचंही उत्तर दिलं नाही। त्यानंतर 5 फेब्रुवारीला अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे ऊर्जामंत्री, नितीन राऊत आणि MD त्या मीटिंगमध्ये असताना, ऊर्जा सचिव त्या मीटिंगमध्ये असताना एक निर्णय घेण्यात आला, जर का तोरणने आमची जी मागणी होती, आयुषची जी मागणी होती, ती 1 लाख मीटर आम्हाला द्यायची आहे आणि 1 लाख मीटर देऊन जर का आमचं उत्पन्न 100% झालं आहे, 90% जे उत्पन्न आहे ते 100% झालं नाही, तर तुम्ही तोरणचा ह्याच्या ठेका देण्याच्या बाबतीत विचार करावा। आणि दुसरा असा निर्णय होता, त्या तोरणला बावनकुळे साहेबांनी 3,586 केसेस केलेले आहेत, खोट्या केसेस करून लोकांना लुटलेले आहे। तिथे 20 लाखापासून 18 लाखापासून 25 लाखापर्यंत लूट केलेली आहे लोकांची, त्याची इन्क्वायरी लावलेली बावनकुळे साहेबांनी, ती तोरणडी केली नाही। आणि त्या मीटिंगमध्ये, 5 फेब्रुवारीच्या मीटिंगमध्ये अजितदादांना खास विनंती करून सांगितलेला, आम्हाला तोरण नको आहे, आम्ही तोरणचा ठेका आम्ही मान्य करणार नाही। जर का तोरणला यायचं असेल तर तोरणने भिवंडीमध्ये जे 5,086 लोकांवर ज्या केसेस केलेले आहेत त्याची सुनावणी लावली होती, ती सुनावणी त्यांनी घ्यावी। तर ते तोरण जर त्या ठिकाणी निर्दोष ठरली तर गोविंद भगत स्वतः तोरणचं हार्दिक स्वागत करेल, हार तुरेने त्यांचं स्वागत करेल, पण तोरण नीती हे केले नाहीत। आणि मी या नालायक सरकारचा निषेध याच्यासाठी करतो, तर कोणत्याही प्रकारचा विचार न करता हा अविचाराने घेतलेला निर्णय तो सरकारने मागं घ्यावा आणि तोरण कळवा मुंब्राशील विभागातून हद्दपार करावी।